ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाहनांच्या ताफ्यावर मनसेचा हल्ला. नारळ, चपला, टोमॅटोसह वाहनांवर बांगड्या फेकल्या. राज ठाकरेंवरच्या वाहनांवर सुपारी फेकल्यानंतर मनसे ठाकरेंनी ठाकरेंची शिवसेना आमने सामने. शिंदेच्या ठाण्यामध्ये मनसेचा राडाक्का. स्वतःच्या एरियामध्ये कुत्रेही वाघ बनतात. हल्ल्यावरून सुषमा अंधारेंची टीका. तरीही क्रियेला प्रतिक्रिया असल्याचं संदीप देशपांडेंचं उत्तर. ठाण्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना फोन. व्हिडिओ कॉलद्वारे राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद. राज ठाकरेंच्याही ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं. ऍक्शनला रिॲक्शन असतेच, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही. ठाण्याच्या मनसैनिकांच्या राड्यावर शिंदेची प्रतिक्रिया. शरद पवारांचा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता बार्शीत तर दुपारी 2 वाजता वडाळा उत्तर सोलापूरमध्ये कार्यकर्ता मेळावा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता इचलकरंजीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार. एकनाथ शिंदे म्हणजे मोदींपुढे वळवळणारा मांडूळ. उद्धव ठाकरेंची विखारी टीका. विधानसभेनंतर सर्वांचे मित्रपरिवार बाहेर निघणार. शिंदेंसह फडणवीसांना इशारा. पूर्वी दिल्लीमधले मातोश्रीवर यायचे, आता मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीमध्ये लोटांगण कोण घालतंय हे दिसतंय. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. नादी लागू नका, मोहोळ उठलं तर तुमच्या सभा होऊ देणार नाही. राज ठाकरेंची उद्धव ठाकरे शरद पवारांना धमकी. सरांगेंच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप. सांगलीमध्ये आज ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये एल्गार मेळावा. सर्वपक्षीय ओबीसी नेते मेळाव्यासाठी उपस्थित राहणार. भाजपचं ऐकून मराठ्यांविरोधात षडयंत्र करतायत. राज ठाकरे आणि फडणवीसांना यावेळेला मराठ्यांची ताकद कळेल. जरांगींचा इशारा. साताऱ्यातील सभेदरम्यान जरांगींची तब्येत खालावली. डॉक्टरांकडून जरांगींना 24 तास विश्रांतीचा सल्ला. मात्र जरांगे आज पुण्यामध्ये शांतता रॅली करणार. 9 खासदार निवडून दिले, मग वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाही. उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी. मातोश्री बाहेर मुस्लिम समाजाचं आंदोलन. वक्फ कायद्याच्या दुरुस्तीसाठीचं विधेयक अद्याप मंजूर नाही. संयुक्त संसदीय समितीमध्ये अरविंद सावंत आहेत, तिथे पक्षाची भूमिका मांडू. मातोश्री बाहेरील मुस्लिम संघटनांच्या आंदोलनानंतर ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नुकसानीची मुख्यमंत्री शिंदेकडून पाहणी. नाट्यगृहासाठी 20 कोटींची घोषणा. लवकरात लवकर नाट्यगृहाच्या बांधणीसाठी स्थानिक कलाकारांचं शिंदेना निवेदन. पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. आतापर्यंत 57 जणांना डेंग्यूची लागण. पालिका ऍक्शन मोडवर.